डॉक्टरांसाठी असलेले 25 लाख मास्क मुंबई पोलिसांनी जप्त केले आहेत. मुंबई पोलिसांनी वांद्रे परिसरात ही कारवाई केली आहे. 15 कोटींचे मास्क वांद्रे इथून जप्त करण्यात आले. मास्कच्या काळ्या बाजारावर पोलीस कडक कारवाई करत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याची पाहणी केली आहे. इतक्या संकटाच्या काळात सुद्धा मास्कचा काळा बाजार होऊ शकतो याचा आश्चर्य आहे. पण अर्थात पोलिसांनी वेळीच कारवाई केली. हे सर्व जप्त झालेले मास्क हे डॉक्टरांसाठी होते.